नमस्कार मंडळी. कोणती हेअरस्टाईल ही फुलांशिवाय अपूर्णच असते. साधारणपणे केसांमध्ये फुलं घालताना मोगऱ्याचा गजरा किंवा गुलाबाची फुले माळली जातात. पण या व्यतिरिक्त अशी काही फुलं मिळतात जी तुमच्या हेअरस्टाईलला चार चांद लावू शकतील. जाणून घेऊया खास कार्यक्रमांच्या हेअरस्टाईलसाठी सुंदर फुले. जिप्सोफिला किंवा बेबीज ब्रीथ. पांढऱ्या रंगाची बारीक बारीक फुले तुम्ही आतापर्यंत तुम्ही खूप हेअरस्टाईलमध्ये पाहिली असेल. ट्रेडिशनल असो किंवा वेस्टर्न हेअरस्टाईल, अगदी कोणत्या हेअरस्टाईलसाठी ही फुलं अगदी आवर्जून वापरली जातात. बारीक बारीक पांढऱ्या रंगाची ही फुलं फार महागही नाहीत. अगदी 30 रुपये जोडी वगैरे मिळू शकते. जर तुम्हाला अगदी नाजूक फुलं लावायची असतील किंवा अशी फुलं ज्यामुळे तुमच्या केसांना एक वेगळा लुक हवा असेल तर तुम्ही बेबी ब्रीथची ही फुलं वापरू शकता. फिकट रंगाची गुलाबाची फुलं. गुलाबाची फुलंही कोणाला आवडत नाही, पण केसांमध्ये गुलाब माळणे खूप जणांना आवडत नाही कारण गुलाबाची फुलं खूप मोठी असतात. पण गुलाबांची फुलं हेअरस्टाईल करताना त्यांचा वापर योग्य पद्धतीने करणे देखील गरजेचे असते. हल्ली गुलाबाची फिकट रंगाची म्हणजे गुलाबी किंवा पिवळ्या रंगाची फुलं वापरली जातात. ही फुलं हेअरस्टाईलमध्ये छान दिसतात, स्पेशली जे मोठे बन्स बांधतात अशांना तर अगदी आरामातच अशी फुलं माळता येतात. ही फुलं केसांमध्ये सुंदर दिसतात. यासोबत बेबी ब्रीथची फुलं लावून देखील हेअरस्टाईल करता येते. मोगरा. मोगऱ्याची फुलं ही कधीच आउट ऑफ फॅशन होऊ शकत नाही. मोगऱ्यांची फुलं माळण्याची वेगवेगळी पद्धत आतापर्यंत तुम्ही पाहिली असेल. बहुतेक वेगळा मोगऱ्याचा गजरा बनून तोच माळला जातो, पण हल्ली त्याची वेगळी चादर किंवा मोगऱ्याची थोडी वेगळ्या पद्धतीची माळ बनून ती देखील केसांना गुंडाळली जाते. त्यामुळे अशी फुलं तुम्ही नक्की ट्राय करायला हवीत. ऑर्किड्स. ऑर्किड्स ही फुलं देखील खूप जणांना आवडतात. ही फुलं देखील अनेक हेअरस्टाईलसाठी वापरले जातात. ऑर्किड्स गडद रंगामध्ये मिळतात, पण हल्ली ऑर्किड्समध्ये वेगवेगळे रंग मिळतात, त्यामुळे तुमच्या साडीला किंवा लेहंग्याला मॅचिंग अशी फुलं निवडता येतात. त्यामुळे तुम्ही ही फुलं देखील तुम्ही वापरू शकता. आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग मंडळी, भेटेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.